मोडणीनं ताल धरला होता, हिरवागार शिवार भुंडा झाला होता, उभी ताट आडवी झाली होती आणि पाचुंद्याच्या रूपानं खळ्यावर येऊन पडली होती। खळ्यावर गोलाकार बायका बसत होत्या आणि कणस मोडून खळ्यात टाकत होत्या, थोटकी पेंडी बाहेर फेकत होत्या। सकाळपासून दिस बुडेपर्यंत हाच उद्योग शेता शेतातून चालला होता। एकेका दिवशी अनेकांच्या मोडण्या, त्यामुळे मोडायला बायका मिळणं अशक्य झालं होतं। सकाळी सकाळी जाऊनच त्यांना वर्दी देणं भाग होतं। आज बाळू जाधवाची मोडणी होती, त्यामुळं भल्या सकाळीच उठून तो खालच्या आळीत हिंडला। तिथं त्याला एकही बाई मिळाली नाही। मग तो वरच्या आळीला आला, तिथं घरोघर हिंडला। तिथं मात्र त्याला दोन चार बाया मिळाल्या। मग तो मांगवड्याकडे वळला। चार पाच घरी हाळी दिल्यानंतर तो दामूच्या खोपटासमोर आला आणि त्यानं हाळी दिली। दामू, अरे ये दामू, कोण हाय? किनरी आवाजकडे दामूची बायको बाहेर आली। ढगा आडून चंद्रिका बाहेर यावी तशी। बाळू भान हरपून एखादं चित्र बघावं तसं बघतच राहिला। ते आरस पाणी सौंदर्य नजरेत अमोल साठा साठवावा तसा साठवत राहिला। हिनं असंच उभं राहावं आणि आपण तिला पापणी न पाडता पाहत राहावं असं त्याला वाटू लागलं। काय काम आहे त्यांच्यापाशी? तिनं विचारलं। तसा तो भानावर आला। काम दामूपाशी नाही, तुझ्यापाशीच आहे। माझ्यापाशी? हनुवटीवर तर्जनी ठेवून तिने विचारलं। नाही तर काय? अग, आज आमच्या शेतात मोडणी आहे, मोकळी आहेस न तू? हाय की? मग उरक लवकर, मांदाळ कडबा आहे। भाकरी कोरड्यात झालं की येतीच नव्हम्या, बघा जाऊन दुसऱ्या बाया। असं म्हणून ती खोपटात गेली। बाळू मात्र दारातच उभा, मनाशी विचार करीत, बायली, दाम्याची बायली इतकी देखणी, सिनेमातली नट्टी बी हिच्या पुढे फिकी पडेल की? उक्किरड्यात माणिकच म्हणायचं की? काय का असना, लाखात अशी देखणी बाई बघितली नाही, पण माझ्या नजरेला कशी पडली नाही कधी? कशी पडणार, आपण गावात होतोच कुठं? एवढ्यात ती रांजणातनं तांब्या भरून घेण्यासाठी बाहेर आली, म्हणाली, मालक, तुम्ही अजून हितच? नाही, एक विचारायचं होतं। काय व? नव, तुझं माहेर कंच ग? या बया, घर जावाय झालं म्हणजे माणूस गावाला इसरतं काय की? म्हणजे? आव, म्या सुंदरा म्हातारीची शेवंत आहे। अरेच्या बायलीला हे असं होतं बघ, कवा तुला गुडघ्या एवढी होती तवा बघितली आली। बरं असू दे, यायला मात्र इसरू नकोच। असं म्हणून बाळू रस्त्याला लागला। खरंच बाळू गावात नव्हताच, थोडासा नेटका झाला तेव्हा त्याचं लग्न झालं। तो घर जावई झाला होता, बायकोच्या माहेरीच राहत होता। गावच्या लोकांनी नदीवर बंधारा बांधला आणि नदीचं पाणी सर्व शेतकऱ्यांना मिळेल अशी सोय केली। बरीच जमीन उलिताखाली आली, परिसर हिरवागार दिसू लागला, रस्त्यावर मोटार सायकली फिरू लागल्या। गावच्या जत्रेला आल्यावर बाळून हा कायापालट बघितला आणि सासूरवाडीची जमीन फुंकून तो गावाकडे आला। त्यानं गावात बागायती जमीन घेतली। दिवसभर मोडणीचं काम चालू होतं। बाळू दिवसभर खळ्यावर थांबला होता, मधनं मधनं तो सारखा चक्कर टाकीत होता। दिवस बुडाला, बायकांना कणसं देण्याचं काम चालू झालं। बाळू स्वतः कणसं देण्यासाठी बसला। दामूच्या बायकोचा नंबर आल्यावर तिनं धोतर पसरलं। तसा बाळू म्हणाला, थांब मुलीचं,
तू समध्यांच्या शेवटी घे. ती बाजूला झाली. अंधार पडायला लागल्यामुळं बाया भराभरा कणस घेऊन एकमेकींची वाट न बघताच गावची वाट धरत होत्या. शेवटी दामूच्या बायकोनं शेवंतानं धोतर पसरलं. धोतर गच्च भरून बाळून कणस टाकली. इतर बायकांच्या 4-5 पट. ती बघून शेवंता गोंधळली. पण अंधार पडायला लागल्यामुळं तिनं कसं बसं त्या कणसांचं गटुडं बांधलं आणि ती बिगी बिगी निघाली. मोडण्या संपल्या. शिवार उघडा बोडका झाला. जिरायत जमिनी ऊन खात पडल्या होत्या. बागायत जमिनीमध्ये मात्र शेतकऱ्याने उन्हाळी भुईमूग केला. उन्हाळी भुईमुगाचं कुळव सुरू झालं. पाती धरायला बाया लेकरा बाळांसहित कुत्र्या वाणी धावू लागल्या. बाळू जाधवानंही भुईमूग केला होता. त्याचा कुळव सुरू झाला. बाळूचा हात देण्याचा उजवा आहे म्हणून शेवंता शेंगा वेचायला आली. तसा बाळू सांगायला आला होताच म्हणा. दिस बुडायला लागला तेव्हा वाटायसाठी बाळू बसला. शेवंतानं पटकूर पसरताच तो म्हणाला, शेवंता थांब जराशी, तू शेवटी घे. अवध्या पट दिशे अंधार पडायला लागलाय. अंधार पडायला लागल्यावर तुला कुणी गिळतंय काही? तसं नव्ह मालक. नव्ह ना, मग थांब. थांब म्हणलं की थांबावं माणसानं. माग येऊ नग तर कुठल्या डब्यात बसू करू नये. सगळ्या बाया संपल्यावर शेवंतला बाळून पायलीच्या 2 पाट्या शेंगा दिल्या. शेवंतला आश्चर्य वाटलं. तिनं गटुडं बांधलं आणि ती नागिनी गत सुसाट निघाली. बाळू बघत राहिला. अरे कामाला तो आता शेवंताला बोलावू लागला. दाम देण्यात त्यानं हात ढिला सोडला. अर्थात बाळू सहेतुक देत होता आणि शेवंता निमूट घेत होती. बाळूतून सुखावत चाललेला होता. शेवंता कामाला आली की तो तिला दिवसभर निहाळत राहायचा. हळूहळू ती त्याच्या मनात घर करू लागली. दामून एक रेडी पाळी होती. तिच्यासाठी तो ज्याच्या शेतात जाईल त्याच्या शेतातून मांगवाई करून 5 चुंद 2 5 चुंद कडबा आणीत असं. आज रेडी पुढं कडब्याचं ताट नव्हतं. रेडी भुक्याजली होती. मेरवी भोवती सारखा पिंगा घालीत होती. ते बघून दामू शेवंताला म्हणाला, शेवंती रेडी सारखी पिंगा घालायला लागली या. बाळू मालकाच्या परसादनं चिपाड तरी आण जाऊलीशी. शेवंता उठलीने परसाद गेली. बैलानी खाऊन नाचल्या चिपाडाचा ढीग लागला होता. शेवंता चिपाड घेण्यासाठी खाली वाकली. त्यावेळी नकळत तिचा पदर खाली घनगळला. एवढ्यात बाळू दत्त म्हणून हजर झाला. तिला तशा अवस्थेत अधाशीपणे बघत राहिला. हलकेच म्हणाला, चिपाड कशाला ग शेवंता? अव म्हशीला कडव्याचं ताट नाही, त्यांनी म्हणलं आंजा परसातनं चिपाड. अग मग चिपाड कशा पायी? त्या पलीकडच्या गंजीतनं कडबाच उपसून न्यावा की? कडबा कशाला जी? ती काय दुधाची म्हस आहे? तुझं लई असतं शेवंता. पाय धू तर साकड्या केवड्याच्या. शेवंता मुकाट गंजीकडे गेली. 2 पेंड्या उपसल्या आणि ती वळणार. तोच बाळू अगदी निकट आल्यामुळं ती बावरली. तिच्या पापण्या भिरभिरल्या. बाळूनं चंची सोडली. तिच्या भरदार देहावरनं नजर फिरवली आणि 500 रुपये बाहेर काढले. हा घे. अग बया इतक रुपये? तिची नजर विस्पारली. अंगाला घाम फुटला. अग कशाला म्हणून काय विचारतीस? ही अंगावरची साडी चोळी बघ कशी फाटली या जागोजागी. त्याची लागट नजर तिच्या कायेवर ठिकठिकाणी हिंदकाळत होती. तिला ते बघून ओंघळ वाटलं. अंगांगात रागाची शिरशिरी पसरली. त्वेषानं शिरा ताटरल्या. वाईट नजरेचा मेला
ह्यासाठीच लाडीगोडी वाटतंय. पण तसं काही भासू न देता ती म्हणाली, कशाला मालक उगीच, गरज लागली तर मागू की आम्ही. ती स्वीकारत नाही हे त्यानं ओळखलं. काकडी तर खायची, पण वेलीला कळ न लागता साळसूदपणे तो म्हणाला, बघ तुझ्या मनानं आम्हाला आपलं वाटलं. शेवंताचं अंग रागानं थरथरायला लागलं होतं, त्यामुळं ती भराभरा तिथनं निघाली. वाघ मागं लागल्या हरणी गत ती घरी येऊन पोचली. दिवसभर तिला लाख लाख सुई आटोचत राहिल्या. त्या दिवसापासून बाळू जाधवाच्यातलं काम, त्याचा परस, सर्व काही तिनं वर्ज्य केलं. पण बाळू जाधवाच्या मनाच्या छपरावर तिच्या सौंदर्याची ठिणगी पडली होती आणि ते हळूहळू चेतायला लागलं होतं. शेवंतानं सर्व काही वर्ज्य केलं हे लक्षात येताच बाळूनं दुसरी चाल आरंभली. त्यानं दामूला हाताखाली घेतलं. तो दामूला कामाला बोलावू लागला आणि कमी काम जास्त दाम हे सूत्र अवलंबू लागला. तो बाजार हट्टाला दामूला नेऊ लागला आणि येताना त्याला भरपूर दारू पाजू लागला. पैसे आणि दारू यामुळं दामूला काही सुचेना. चहा पाण्यासाठी तो बाळूला घरी बोलवू लागला. शेवंताला निमूटपणे चहा पाणी करावं लागायचं. काहीही निमित्त काढून बाळू घरी येऊ लागला आणि दामू त्याला या मालक करू लागला. शेवंताला समजेना की आपल्या नवऱ्याला कसं समजावून सांगावं की हा माणूस कशासाठी आपल्या घरी येतोय, मी तिकडं कामाला का जात नाही. त्या दिवशीचा तो प्रसंग. शेवंता कोंडीत सापडली होती. ही कोंडी कशी फोडावी हे तिला समजेनासं झालं होतं. एके दिवशी ही कोंडी अचानक फुटली. रेडीनं न्हाणीचा कोरडा रचला खिळगा पाडला म्हणून केरबाची आणि दामूची बाचाबाची झाली. तवा दामूचं माप काढताना केरबाची बायको म्हणाली, बाळू मालकाला घरी बोलावतोस आणि काय उचना का न बोलतोस. काहीतरी उग बोलू नकस दारू पिल्यावानी. अरे म्या बाई माणूस कशाला दारू पिल, पण तुला दारू ढोसा मिळतीया म्हणून मालक कशापायी जवळ करतोया ती बी तुला कळ ना. शेवंतीच्या देखूनपणानं तू येडा झालाय. एखाद्या दिवशी बोक्यानं कोंबडी मुरगळावी अशी तिला मुरगाळी म्हणजे तुझं डोळं उघडत्याल. केरबाच्या बायकोचं ते वक्तव्य दामून ऐकलं आणि खाट दिशी त्याचे डोळे उघडले. खरंच आपली शेवंती लाखात देखणी आहे, आपणच गाढवू, आपल्या कसं हे डोक्यात शिरलं नाही. आजपासून बाळू मालकाचा ना आपला भाऊपणा संपला. दामून बाळूकडं जाणं येणं बंद केलं. तो त्याच्याशी बोलना बसना. तो समोरून येताच दामू वाट वाकडी करून चालू लागला. बाळूची ही खिळही फसली. शेवंताचं रूप तर डोळ्यासमोरून हलता हलत नव्हतं. आता तर ती त्याच्या सपनात पण यायला लागली होती. बाळूचा आत्मा वेडावला होता. काय करावं, कंची तोड काढावी. निम्म्या रात्रीला सपनातनं जाग आल्यावर बाळू याच गोष्टीचा विचार करीत बसला होता. अचानक एक आयडिया त्याच्या मनात आली. सुंदरा म्हातारलाच गाठून तिच्याच हातानं हे काम करून घ्यावं. आपल्या कल्पनेवर तो खुश झाला. त्याच दिवशी उठला आणि त्यानं मांगवाड्याची वाट धरली. मध्यरात्र उलटून गेली होती. सगळ्या गावात सामसूम होती. निस्तब्ध शांतता होती. फक्त रातकिड्यांची किरकिर तेवढी ऐकू येत होती. मांजराच्या पावलाने तो मांगवाड्यात आला. मांगवाडा अंधारात बुडून गेला होता. सुंदरा म्हातारीच्या दारावर बाळूनं टकटक केली. बाजीराव परगावी गेला असल्यामुळं म्हाताराला निवांत डोळा लागला होता. बाळूनं परत हलकेच कडी वाजवली. त्याबरोबर म्हाताराला जाग आली. आत्ता निम्म्या रातच्याला कोण कडी वाजवतया, असं म्हणत म्हातारी बाहेर आली. तर बाळू मालक चोरासारखा बावरल्या गात उभा.
बाळू पाटदिशी घरात शिरला आणि त्यानं दार पुढे ढकललं. का हो मालक, काय भानगड? अग भानगड कसली? मग ही अळणा वक्ताला असं येणं म्हणजे तुझ्याकडं एक महत्वाचं काम होतं माझं. मग काय रात उजाडत नव्हती वय? अग असं एकांत येळी सांगायचं काम आहे ते. असलं कसलं वो काम, कळू द्या तरी. आता आली का पंचायत, आता स्पष्ट तरी कसं सांगावं? बाळू गप्प बसला. अव सांगा की. आता ताकाला जाऊन मोगा दडवण्याचा अर्थ नव्हता. अशा कामाला धिटच बनलं पाहिजे. तू पाहिजे असेल तर बोट वाकडं केलंच पाहिजे. तो सावरून बसला. विलक्षण घोगऱ्यानं कातर आवाजात म्हणाला, हे बघ सुंदरा, तुझ्या त्या गुलाबावानी शेवंतानं मला खुळं केलं. या ध्यानी मनी सपनी तिचाच विचार, अक्षी तिचं मला याड भरलंय बघ. सुंदरा म्हातारला जाळात बसल्यावानी वाटायला लागलं. काय तरीच काय बोलता मालक? आईच्यान खरं तेच सांगतोय, बाळू म्हणाला. म्हातारे किती बी पैसे माग आणि तिला कितीक पण डागडागिनं माग, पण एक येळ का होईना माझा आत्मा शांत कर. भरल्या ताटात पाल पडावे असं म्हातारला वाटलं. या मागणीचा मुला हिजा ठेवण्यात काय अर्थ? एक घाव दोन तुकडं करावं, तशी म्हातारी म्हणाली. हे माझ्यानं होणार नाही. पण का होणार नाही? पोटच्या लेकरागत म्या सांभाळले तिला. ते खरंच होतं. सुंदरा म्हातारला मूल बाळ नव्हतं. 15-16 वर्षे तिनं वाट पाहिली होती, पण घरात पाळणा हल्ला नव्हता. मग मात्र तिनं स्वतः नंदेची मुलगी बाळू त्यात होती तेव्हाच उचलून आणली होती. दोघा नवरा बायकोनी तिला आईबाप आठवू दिलं नव्हतं. ती मुलगी शेवंता हे त्यांचं सर्वस्व होतं. तिच्याकडं बघून ते आपलं दुःख विसरत, ते आपल्या डोळ्यांसमोर कुठंच जाऊ नये म्हणून त्याने तिला गावातच दामूला देऊन टाकलं होतं. अशा या पोटच्या गोळ्याला तो नराधम पैशा अडक्याचा मोह दाखवून तुबलायला मागत होता. कसं शक्य होतं ते? मालक, तुम्ही आला तसं निघून जावा. जीव गेला तरी माझ्या हातनं हे वयाचं नाही. थेरडे, ही तुझी हिंमत? माझली आयुष्यभर आमच्या दादाच्या वाड्यातलं उष्टमाष्ट खाऊन. थांब थांब, तुला माझा हिसकास धावतो, असं म्हणून दातोट खाऊन त्यानं म्हातारीचं मानगुट धरलं. म्हातारी खाली कोसळली. दोन पायावर बसून तिचा गळा दाबून तो म्हणाला, जीव गेला तरी माझं काम करीत नाही म्हणतेस नव तर धर्मघातासारखाची वाट. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा. आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.